टेफरे आल्याने वाहनावरील ताबा सुटून वाहनात चढून वाहनावर ताबा मिळून संभाव्य अपघात टाळल्याने वाहतूक नियंत्रक संजय चौगुले यांचा सत्कार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आला. महाराष्ट्र पोलीस राष्ट्रीय महामार्गाचे वाहतूक नियंत्रक सय्यद आणि त्यांच्या टीममधील संजय चौगुले या धाडशी पोलीस कर्मचाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. गेल्या 2 दिवसापूर्वी लांबोटी टोल नाक्यावर गॅसने भरलेला टँकर येत होता, परंतु त्यात असणारा वाहन चालक हा फेफरे आल्याकारणानं त्याचा वाहनावरील ताबा सुटला होता. या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावत असलेले संजय चौगुले यांचं लक्ष त्या वाहनावर गेलं. वेडंबाकडं येणारं वाहन त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सदर चालत्या वाहनात प्रवेश करून त्या वाहनावर ताबा घेतला. ड्रायव्हरच्या बाजूला जाऊन त्या वाहनाला ब्रेक लावून त्यांनी वाहन कंट्रोलमध्ये आणलं. या त्यांच्या धाडशी कर्तृत्वानं एक मोठा अनर्थ टळला आहे. या निमित्तानं वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते करमाळा दौऱ्यावर जात असताना त्यांनी संजय चौगुले यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. या धाडसाबद्दल त्यांनी त्यांचं कौतुकही केलं. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हा कोषाध्यक्ष बबन शिंदे, राज्य महामार्ग वाहतूक निरीक्षक सय्यद, भीमा मस्के, जयराज सागे आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचा पॉईंट असणारा जो लांबोटीचा टोल नाका, या टोल नाक्यावर राष्ट्रीय महामार्गाचे जे पोलीस कर्मचारी आहेत, आमचे संजय चौगुले यांनी एका मोठा अनर्थ होत असताना एक गॅसची टँकर भरून चालली होती. त्या टँकरला ड्रायव्हरचा तोल जात होता. त्यांनी स्वतः गाडीमध्ये घुसून फार मोठा अनर्थ टाळण्याचं काम पोलीस दलाने केलेलं आहे. आमच्या या महाराष्ट्र पोलीसवर आम्हाला गर्व आहे की अशा पद्धतीचं चांगलं काम करून नागरिकांना सेवा देण्याचं काम या ठिकाणी करतात. रात्रीचा दिवस आणि दिवसाचं रात्र आपल्या परिवाराची पर्वा न करता आज पोलीस विभागामधली लोकं कोरोनाच्या महामारीमध्ये सुद्धा या ठिकाणी ड्युटी करत होते आणि अजूनसुद्धा अशा परिस्थितीमध्ये सय्यद साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय चौगुले साहेबांनी जी कर्तव्यगिरी केलेलं आहे, मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही त्यांचा फेटा, शाल आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी आम्ही सत्कार केलेला आहे.